माझ्या एका सातारा जिल्ह्यात एक अठ्ठा असा पठ्ठ्या निघाला की त्यानं त्याच्यामध्ये जवळपास स्वतःच्याच बायकोचे 28 फोटो काढले वेगवेगळे. काय काढायचं म्हणल्यावर काय, आणि पठ्ठ्यांनी 28 ट्रिक एवढे पैसे त्याच्या बायकोच्या अकाउंटला गेले. त्या मला कॉम्प्युटरमध्ये कळलं. चुक्याचं जर कुणी केलं तर त्याला मग जेलची हवा खावी लागेल त्या पुरुषाला. मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. आणि महिलांनो, एक रुपया याच्यात भ्रष्टाचार होऊन दिला नाही. काही जण गमत्या करतायत. माझ्या एका सातारा जिल्ह्यात एक अठ्ठा असा पठ्ठ्या निघाला की त्यानं त्याच्यामध्ये जवळपास स्वतःच्याच बायकोचे 28 फोटो काढले वेगवेगळे. एक काढला साडी सहावारी, एक काढला नऊवारी, एक काढला सलवार कमीजीत, एक काढला शर्ट पॅन्ट मध्ये. असे काय, एक काढला असे कमी केस करून, एक मोकळे केस करून. आता काय काय काढायचं म्हणल्यावर काय, आणि पठ्ठ्यांनी 28 ट्रिक एवढे पैसे त्याच्या बायकोच्या अकाउंटला गेले. त्या मला कॉम्प्युटरमध्ये कळलं. चुकीचं करायचं नाही. चुक्याचं जर कुणी केलं तर त्याला मग जेलची हवा खावी लागेल त्या पुरुषाला. मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. मग दादा चुकलं, दादा जाऊ द्या, दादा चुकलं नाही. हे गरीबा करताय, गरीबाला लाभ मिळाला पाहिजे. प्रत्येकाला एकदा ते मिळणार आणि ह्याच्यात डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जाणार आहे. ह्याच्यात आदिती मार्फत, अजित पवार मार्फत नाही. तुमचं जे डीबीटी आहे तिथं पैसे जातात, त्याच्यावर भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही. पण कुणी अशी गडबड केली तर ते दाखवतं, कळतं. थोडा उशीर लागतो. काय झालं, या स्कीम आम्ही जाहीर केल्यानंतर आम्हाला जेवढा वेळ, आधी ती मला म्हणली होती की दादा मला हे सगळं नीटनिटकं करायला कमीत कमी 4 महिने लागतील. आमच्या हातात 4 महिने नव्हते. मी आदितीला तिच्या डिपार्टमेंटला सांगितलं, आदिती 4 महिने नाही, 2 महिन्यात कर. दिवसभर काम करायच्या ऐवजी रात्रंदिवस टीम बसव. आणि त्याच्यामुळं थोडंसं कुठं काही राहिलं असेल, कुठली नवी योजना आणली, घरात पण तुम्ही नवीन काही करायचं ठरवलं तर कुठंतरी 19-20 होतं, कमी जास्त होतं. आम्ही दुरुस्त करू. जसा अनुभव येतोय तसा आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त्या करतोय, काळजी करू नका. आज काही महिला म्हणल्या, माई माऊली म्हणल्या, आम्हाला अजून आले नाही, येतील. आम्ही ते 30 सप्टेंबर पर्यंत मुदत केली. काय ग, 30 सप्टेंबर, 30 सप्टेंबर पर्यंत मुदत केली. 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरा. हे सगळं तुमचा तो अधिकार आहे. तुम्हाला आम्हाला सुरक्षित पण ठेवायचं आहे. आमचे विरोधक म्हणतात, अरे कशाची योजना, हे चुनावी जुमला आहे इलेक्शनचा. अरे कशाचा चुनावी जुमला आहे, इलेक्शन येतील इलेक्शन जातील अशी कितीतरी इलेक्शन आम्ही बघितले. पण मला माझ्या मायमाऊलींना पण सांगायचं आहे, ह्या या ज्या योजना आणल्यात ह्या आपल्याला पुढे चालू ठेवायच्यात. त्या चालू ठेवायच्या असतील तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ह्या घड्याळाला बटन दाबायचं आहे. घड्याळाला काही ठिकाणी घड्याळ असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण असेल आणि काही ठिकाणी कमळ असेल. आपल्या मतदारसंघामध्ये घड्याळ आहे. अशा पद्धतीची ही योजना आहे. कारण ही वर्षभराच्या पैशाची तजवीज मी केली आहे. परवा 4,600 कोटी रुपयाचा चेक पुन्हा मंजूर करून त्यांच्या अकाउंटला पाठवलेला आहे, त्यांच्या खात्याकडं, महिला बाल विकासकडं. ते आता जातील. पण हे 1,500 रुपये पुढेही तुम्हाला मिळाले पाहिजेत. काही काही महिला भेटल्या, म्हणल्या दादा हे पैसे मिळाल्यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता, मी त्याच्यामध्ये काही काही सामान आणलं, रक्षाबंधनाचा दोरा, जे काही राखी तयार करायला लागतं ते 1,500 रुपयाचं सामान आणलं आणि त्याच्यात राख्या केल्या. 20,000 रुपयाच्या राख्या विकल्या म्हणले मी. 1,500 रुपयाचे 20,000 झाले. असं कितीतरी महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा जो छोटा व्यवसाय आहे त्याला जरा हातभार लावला आणि त्याच्यातनं रकमा जास्तीच्या करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला हे हवंय. ह्याच्यातनं माझी महिला सबल झाली पाहिजे, ह्याच्यातनं माझी माय माऊली सबल झाली पाहिजे. तुम्ही हे विरोधक कोर्टात गेलेत, काही त्यांचे माजी मंत्री कोर्टात गेलेत. एक तर म्हणलं नागपूरला परवा ही योजना बंद केली पाहिजे. का तुझ्या का पोटात दुखतंय?
तुला गरिबीची काय कळ आहे, काय कळणार आहे? आपल्याला योजना बंद करायची नाही, उलट पुढं पण आपल्याला चालू ठेवायची. आणि ती चालू ठेवत असताना लाभ मात्र कुठल्या तरी एका योजनेचा मिळेल. मगाशी संजय गांधी निराधारचा उल्लेख, स्वर्गीय अंतुले साहेबांनी दिलेली योजना, एक निराधार लोकांना आधार देणारी, ती जर 1.5 हजार रुपये मिळत असतील तर ही योजना मिळणार नाही. अशा पद्धतीनं लाभ तुम्हाला मिळतोय. ही योजना आणलेली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की इतर कुणावर खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. मागं लोकसभेला काही असंच सांगितलं आणि तुम्ही एक बघा, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या यांच्याकरता ही योजना आपली आहे. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं, ह्या जनसन्मान यात्रेच्या दरम्यान राज्यातल्या मायमाऊलींचं आणि बहिणींचं एवढं प्रेम आम्हाला मिळालंय, ह्या मनगटाच्या अगदी कोपऱ्यापर्यंत राख्या मला बहिणी बांधतात. या माझ्या हातावर बांधलेल्या राख्यांची शपथ घेऊन सांगतो, राज्यातल्या ह्या योजनेमध्ये बसणाऱ्या एकाही मायमाऊलीला बहिणीला आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाची उतराई होण्याची संधी हे विविध विकासाचे कार्यक्रम करून आम्हाला त्या माध्यमातून ते साधायचंय. हा शब्द मी तुम्हाला आजच्या सभेच्या निमित्तानं देतो. राज्यातल्या मायमाऊलींच्या सर्वांगीण विकासाच्या करता, त्यांच्या संरक्षणाच्या करता, त्यांच्या स्वाभिमानानं आणि ताठमानेनं उभं राहण्याकरता, त्यांना सक्षम करण्याच्या करता हा तुमचा दादा शेवटपर्यंत काम करेल, हा अजित दादाचा वादा आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या.